नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, FIR रजिस्टर करणं हे प्रत्येक व्यक्तीचा मौलिक अधिकार आहे. जेव्हा कोणत्याही व्यक्तीबरोबर किंवा कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल किंवा अत्याचार होत असेल, तेव्हा आपण आपल्या अधिकाराचा वापर करून FIR नोंदवू शकतो. परंतु FIR दाखल करणं हे मौलिक अधिकार आहे, त्यामुळेच बरेच वेळेस त्याचा गैरवापरसुद्धा केला जातो आणि खोटी तक्रार गैर अर्जदाराच्या विरुद्ध दिली जाते. आता या खोट्या FIR पासून कसा बचाव करायचा हे बऱ्याच व्यक्तींना किंवा बऱ्याच जणांना माहिती नसतं, त्यामुळे ते अडचणीत येतात आणि त्यांच्यासमोर अनेक संकटाचा सामना होतो. त्यामुळे खोटा FIR रद्द कसा करायचा याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही देत आहोत. खोटा FIR कसा रद्द करायचा? तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध खोटी तक्रार देते किंवा खोटा FIR रजिस्टर करतो, अशा वेळी गैरअर्जदार हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू शकतो. अशी तरतूद भारतीय दंड संहितामधील कलम 482 नुसार आपण खोट्या FIR पासून आपला बचाव करू शकतो. म्हणजे हे जे कलम काय सांगतं, तर कलम 482 नुसार खोट्या FIR पासून बचाव करणं हे गैर अर्जदाराचा समजा अधिकारच आहे. आता अपील कशी करावी किंवा याचिका कशी करावी हायकोर्टामध्ये, तर गैर अर्जदार जो आहे त्यांच्या विरुद्ध जो खोटा गुन्हा आहे किंवा FIR दाखल केलेला आहे किंवा फाडलेला आहे, तर अशा व्यक्तीने किंवा गैर अर्जदाराने आपल्या वकिलामार्फत, त्या व्यक्तीला एक वकील लावावा लागेल, वकिलामार्फत त्या व्यक्तीने हायकोर्टामध्ये अपील करावी किंवा याचिका करावी हायकोर्टामध्ये. सोबतच काय लावायचं, सोबत प्रार्थनापत्र. तुम्ही कशी निर्दोष आहात याचे जर पुरावे तुमच्याकडे असतील, तर तुम्हीही हायकोर्टमध्ये दाखल करू शकता किंवा प्रार्थनापत्र सोबतच देऊ शकता. जसे की व्हिडिओ रिकॉर्डिंग, ऑडिओ रिकॉर्डिंग, फोटोग्राफ, डॉक्युमेंट इत्यादी दस्तावेज न्यायालयात दाखल करावे. आता तुम्ही जो तुमच्या विरुद्ध जो FIR किंवा तक्रार खोटी देण्यात आलेली आहे ती हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे किंवा तुम्ही अपील केलेली आहे आणि याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टचा निर्णय येईपर्यंत, लक्षात घ्या, हायकोर्टचा निर्णय येईपर्यंत तुमच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही. म्हणजे तुम्ही हायकोर्टमध्ये जेव्हा अपील करता, त्यावेळेस हायकोर्टचा निर्णय येईपर्यंत जे पोलीस आहेत तुमच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही किंवा तुम्हाला अटकही करू शकत नाही. जेव्हा हायकोर्टचा निर्णय येईल, म्हणजे तुम्ही निर्दोष आहात किंवा तुम्ही दोषी आहात याबद्दलची माहिती आल्याशिवाय तुम्हाला अटक करू शकत नाही. तर अशा प्रकारे भारतीय दंड संहिता कलम 482 नुसार खोट्या FIR पासून आपला आपण बचाव करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण खोट्या FIR पासून कसा बचाव करायचा याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, आम्ही असेच कायदेविषयक व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकत असतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा आमची कायदेविषयक माहिती जर आवडत असेल, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब